सर्व सर्वांनी आहे महात्मा पण लोकप्रतिनिधी शिक्षक उपस्थित सर्व साधकवर्ग पोरखर पोरखेड या चित्रपटांचे सर्व नायक सहकारी आणि अस्थिनातील खलनायक अशा प्रकारचे आज इथं पाहतो की काल एकादशी झाली, आज मोहम्मद पैगंबर जयंती आणि त्यानंतर अशा प्रकारचं एक धननिरंकार भवन अशा पवित्र ठिकाणी पवित्र क्षणी एक सुंदर असा एक कार्यक्रम जो सत्कार समारंभाचा अरेंज केलेला आहे आणि त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. ऐतिहासिक कार्यक्रम होणे मी खरोखर स्वतःला एक भाग्य समजतो की अशा ठिकाणी येऊन अशा चांगल्या पद्धतीच्या एका कार्याचा गुणगौरव सोहळा सन्मान्य पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. आणि मी सांगू इच्छितो की आता जरी आपल्या सगळ्यांचा सत्कार केलेला आहे, अशा महात्म्यांच्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद मिळाले आहेत तर भविष्य आपण नक्कीच उज्ज्वल आहे. पण काही गोष्टी सांगायच्या की ह्या सगळ्या जरी आपल्याला आपलं पोरखेड पुढे जाऊन एक खरोखर एक समाजामध्ये एक चांगला आदर्श घडून एक नवी दिशा या नवीन पिढीला देणार आहे आणि त्यातून हा पिक्चर ब्लॉकबस्टर होणार आहे आणि स्वतः आपण सामान्याचं एक महानायक देखील म्हणून होणार आहे. पण हे सगळं होत असताना ती आपल्याला आतापर्यंत मिळालेली पोच पावती असं विचार करून आपल्याला विचार करावा लागेल आणि भविष्यामध्ये ह्याच पोथीपासून या पोच पावतीपासून आपल्याला ऊर्जा आशीर्वाद प्रेरणा घेऊन आपल्याला इसार पावती समजून भविष्यामध्ये आपल्याला काम करावं लागेल हे निश्चित लक्षात ठेवा. छोट्याशा देशाने आपल्याला बघून जायचं नाही आहे हे एक सांगू इच्छितो की आत्ताच सन्मान्य साहेबांनी सांगितलं की खरोखर चांगल्या कामाला मानण्यापेक्षा माणसेच अधिक आडवी जातात. पण हे कुठं होतं की जे सामान्य जीवन मनुष्य जगतो अशा ठिकाणी, पण जिथे कुठं अध्यात्माची झालर असते तशा ठिकाणी हे सामान्य नसतात. कारण मला माहिती आहे की आमच्या परंडा तालुक्यामध्ये ही जे धर्मरंकारांची जे आहेत सगळे साधन हे असामान्य आहे. हे स्वतःच्या एक परोपकारी कृतीमधून सेवा हे आपल्याला स्वर्गात जाण्यासाठी आणि आपलं आयुष्य हे उज्ज्वल बनवण्यासाठी एक प्रकारचं पासपोर्ट आहे. अशा प्रकारचे त्यांनी कृतीशील संदेश ते देण्याचा प्रयत्न करत असतात नेहमीच. आणि जीवनाला अध्यात्माची जागा असली म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांवर पाय ठेवून आपण किती लग्न मनाने घेऊ शकतो. आणि सध्या पाहता की हे कलियुग आहे. कलियुगामध्ये शरीर पूजा आहे का मत्सर यांनी सगळ्या थैमान आपल्या मनावर घातलेला आहे. या प्रकारचे कलंकी आपल्या आत्म्यावर चढलेले आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये काही रज आणि तमोगुणांचा आवर वाढलेला आहे. त्याच्यामुळं आपण जोडक उदाहरण जर पाहिलं तर आतंकवाद, दहशतवाद, वाढती आत्महत्या, त्रिभुण हत्या, अन्याय, अत्याचार, वाढती बेरोजगारी, वाढती व्यसनाधीनता, वाढती लोकसंख्या, धर्मांधता या सगळ्या गोष्टी काही जोडक उदाहरण आहे. तर त्याच्यावर जर विचार केला तर एक प्रकारचा संस्कार ही एक काळाची गरज होती आहे. आणि ते संस्कार विविध माध्यमातून ही आपली ट्रस्ट ही करतच असते. पण ह्या माध्यमातून आपलेच साधक कोरखेसारखा चित्रपट काढून नक्कीच एक आदर्श समाजामध्ये घडवून अशा प्रकारचे संस्कार क्षम पिढी तयार करण्याचा प्रयत्न करत असतात ही एक प्रकारची खरोखर समाजसेवा आणि पर्यायाने देशसेवाच आहे. म्हणून ह्या सगळ्या टीमचं आणि आपल्याला खंबीरपणे पाठीमागं साथ देणाऱ्या आपल्या मित्रपरिवारांचं या सत्सम परिवारांचं मला खरोखर एक अभिमान आणि गर्व आहे असं आणि पुढे चालून तुम्ही महानायक होणारच आहात, पुढे मोठमोठे चित्रपट येणारच आहेत अशा प्रसंगी आभारही विचारताय.